आता आखाड जवळ आलाय, मटणाची मागणी देखील वाढली आहे आणि म्हणूनच शेळ्या, बोकडं आणि मेंढ्यांना बाजारात चांगला भाव चढलाय. त्यामुळंच शेळ्या, बोकडं आणि मेंढ्यांची चोरी होऊ लागली. चोरीच्या अशाच काही शेळ्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी शोधल्यात आणि तेही अगदी शिताफीनं. ही कारवाई आता पोलिसांची डोकेदुखी ठरू लागली आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांच्या हातात आज शेळ्या खेळत आहे. पिंपरी चिंचवडच्या पोलिसांवर शेळ्या सांभाळण्याची वेळ येण्यामागचं कारण हा एक कारवाईचाच भाग आहे. चोरीच्या गेलेल्या या शेळ्या पोलिसांनी अगदी शिताफीनं शोधल्यात. मात्र न्यायालयाचा निर्णय होईपर्यंत पोलिसांना त्यांची निगा राखावी लागणार आहे. आखाड जवळ आल्यामुळं मटणाची मागणी वाढू लागली आहे. शेळ्या, बोकड आणि मेंढ्यांना बाजारात चांगलाच भाव मिळतोय. म्हणूनच एका मटन विक्रेत्यानं मित्राच्या साथीनं विविध ठिकाणाहून तब्बल 32 शेळ्या आणि बोकडं तसेच मेंढ्यांवर डल्ला मारलाय. अनेक मटन विक्रेते चोरट्यांकडून कमी किमतीत शेळ्या, बोकडं आणि मेंढ्यांची खरेदी करतात. एकदा का त्या कापून झाल्या की त्यांची विक्री केली जाते आणि मग सर्व पुरावे नष्ट होतात. त्यामुळं मटन विक्रेते आणि चोरट्यांचंही फावते. त्यामुळेच काय यावेळी मात्र हा डाव फसलाय. पण प्रत्येक वेळी पोलीस अशा शिताफीने तपास करतील याची खात्री देणं कठीण आहे. तेव्हा मटणावर ताव मारणाऱ्यांचे सण सोहळे आले की शेळी पालन करणाऱ्यांनी त्यांच्या शेळ्यांची सुरक्षा वाढवायला हवी. मंगळवारी रात्रीच उचलले, बुधवारी तर दिवस उगायला बघतो तर शेळ्या नाही आमच्या घरात. कोंडलेले घरात कडी लावून कोंडलेले, बांधकाम झालेलं घर, त्याच्यातून शेळ्या भरून आणलेत रात्री. मग हे किती वाजता आणले रात्री, हे काय सकाळी उठून बघतो तर आम्हाला दिसाना शेळ्या. तिथंच हुडकाय लागलो आम्ही इकडं तिकडं. आम्ही पोलीस कंप्लेंट काही केली नाही, आम्ही फिरतो. मग आता पेपरला दिलं म्हणून आम्हाला माहिती झालं, आम्ही नेमकं आलो. बरं वाटतंय, आज आनंद वाटतंय बाबा. आम्ही हात जोडतोय, आमच्या गरिबांचं वाचवलंय आम्ही, हे बहुत उपकार मानतोय. काय नाव तुमचं? लक्ष्मीबाई पवार. दिनांक 25 च्या रात्री हॉटेल कलासागर येथील कॉन्टोनमेंट बोर्डाचे जे सर्वंट क्वार्टर्स आहे त्या ठिकाणावरून 11 शेळ्या चोरीला गेल्या होत्या. त्या संदर्भात भोसरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या आदेशाने आमच्याकडे देण्यात आला होता. तपास करीत असताना आम्हाला माहिती मिळाली का कासारवाडीचे ते रेल्वे ट्रॅक आहे त्याच्या बाजूला एक इसम काही शेळ्या बांधून तिथे थांबलेला आहे. सदरची बातमी मिळताच आम्ही आमच्या स्टाफसह जाऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या शेळ्या त्याचे इतर 3 जुईनाईल मित्र आहे त्यांच्या मदतीने केल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यांनी जवळपास 4 ठिकाणाहून शेळ्या चोरी केल्याचे सांगितले आहे आणि त्या ठिकाणी एकूण 32 शेळ्या मिळालेल्या आहेत.